नारायणगडावर आज मराठा समाज आणि 18 पगड जातीचा मेळावा आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केले पर फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले आहेत। आपण बघतोय नारायणगडावर जाण्यासाठी आता लाईन लागलेली आहे आणि आता सकाळचे 7:30 ते 8 वाजलेले आहेत। 12 वाजता जी आहे मेळावा असणार आहे, परंतु आतापासूनच आपण बघतोय लोक जायला सुरुवात झालेली आहे। आता नाहीतर रात्रभर लोक गडावर चढत आहेत। अजूनही आपण पाठीमागे बघू शकतो रस्त्यावर की खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत आणि जे काही चार रस्ते नारायणगडाला जायला त्याचा पैकी एक रस्ता हा आहे, अजून तीन रस्त्यावर अशीच परिस्थिती आहे। महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत आणि आपण बघू शकतो त्यांच्या जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे। ट्रकमध्ये जे असेल ते लोक आपल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी ट्रकमधून चपाती असतील, पिठलं असेल, भाकरी असेल किंवा पाण्याच्या बॉटल्स असतील ह्या सगळं वाटण्याचं काम सुरू आहे, कारण सकाळचा नाश्ता हा या ठिकाणी होतो आहे। आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की नाश्त्याची सोय किती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। एकंदरीतच जे आहे फार मोठ्या प्रमाणात स्वयंपाकसुद्धा या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी भात काय केलेलं आहे, खिचडी, निलंगा राईस, खिचडी खिचडी। अच्छा, निलंगा राईस हो। कुठून आले तुम्ही? लातूरून। कधी आले इथं? आता थोडा वेळ झालाय। बरं, आणि आला नाश्ता भेटला? हो। पाणी भी भेटलं? हो हो। चहा भी भेटायली? सगळी सोय? हो, सगळी सोय। निश्चित बघितलं आपण, खाल्लं नाही कधी आम्ही, असलं भातच खाल्लं नाही कधी आता। अच्छा, निलंगा राईस खाल्ला नाही कधी? नाही। हा हा, लातूर, लातूरचे तुम्ही निलंगा राईस खाल्ला? नाही, असला भात। अच्छा अच्छा, हा भात नाही खाल्ला। आपण बघू हा की इकडे सुद्धा जी आहे वाटप सुरू आहे। एकंदरीतच दादा कोण तुम्ही इथं, इथले स्थानिकचे कोण आहेत? तुम्ही आहेत का? आपण त्यांना विचारूया की नेमकं किती या ठिकाणी केलेलं। दादा कधी सुरू केलंय हे? आम्ही रात्रीपासून चालू केलेलं आहे। हा, आणि एक 100 क्विंटलचं खिचडी आणि त्याच्यासोबत आपली भाजी आणि पुलाव भात आम्ही केलेला आहे। केतुरा ग्रामस्थ, तालुका, जिल्हा बीड। अच्छा, केतुरा तालुक्याच्या मध्ये। बरं, किती लोक जेवतील दिवसभर? कमीत कमी दिवसभरामध्ये आमच्या माहितीने 2 लाखाच्या पुढे लोक जेवायला पाहिजे। हो, एवढी सोय आहे, कारण माल आमचा कमीच पडणार नाही एवढी व्यवस्था आम्ही केलेली आहे। बघतोय आपण की आणखी सुद्धा चालू आहे या ठिकाणी जे आहे भाताचे डेग आहेत। आपण बघतोय जवळपास 2 ते 2.5 लाख लोकांचं जेवण या ठिकाणी तयार केलेलं आहे। नाश्ता आहे आणि यानंतर दुपारच्या जेवणाची सुद्धा सोय होऊ शकते। एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कसल्याही पद्धतीचा गोंधळ या ठिकाणी नाही किंवा कसल्याही पद्धतीची अडचण या ठिकाणी दिसत नाही। काही लोकांना बोलायचं माझ्यासोबत। कुठून आले? आम्ही मंठा, जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातून कधी निघाले होते? आम्ही रात्री 2 वाजता निघलो होतो। आता रस्त्यावर कसे ट्रॅफिक जाम आहे? हा, रस्त्यावर ट्रॅफिक जाम पूर्ण असंच आहे। आणि हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। इथं आजच्या परिस्थितीला 2 कोटी मराठा इथं उपस्थित आहे। हे मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला राजकीय नको आपल्याला? हे बघा, गडावर राजकीय नाही आपल्याला। बस सांगा दादा काय बोलतील, मनोज दादा भाषण कसं असत? दादा आरक्षण संदर्भातच बोलणार ना, बाकी काय बोलणार नाही। बाकी बाकी आता खरं खरं सांगा काय बोलतील दादा, काय बोलतील? थोडं मागे सर, कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणायचं हे बोलतील दादा? आता 100% बोलावंच लागणार आहे, पर्याय नाही, पर्याय ठेव। पण पण गडावर राजकीय बोलणार नाही, दादानं सांगितले ना। राजकीय नाहीत ना, आम्हाला काय मराठ्यांना राजकारण करायचं नाही। आम्हाला गरजवंत मराठ्याच्या आरक्षणाला सरळ आमच्या भाकरीया, आम्हाला ती भाकरी आमच्या पत्रात टाकाव सरकार मायबापनं, एवढंच आम्ही बोलतो। काय म्हणणार सरजी? आमची इच्छा आहे की सरकार मायबापनं आमच्या हक्काची शिदुरी आमच्या पत्रात टाकाव। आम्ही जायची गरज नाही, राजकारण काय येणार आम्हाला? आमच्या मराठा समाजात लढायला आहेत सरजी, 2 मिनिटं। आम्हाला जर हक्काचं आमच्या आरक्षण नाही दिलं 50% याचं, तर आम्ही भाजपचा सापडा सुप करणार, एवढं मात्र खरं। तुमचे माणसं आणणार का नाही? काय आणणार का नाही निवडून? दादा संकट नाही, दादा भाजपचे अजिबात आणणार नाही। पाटील म्हणते ते, पाटील म्हणते ते, सर्व समाजवेशक सर्व बघतोय आपण। आता 1 मिनिट थोडं थांबा, आपण बघतोय या ठिकाणी। एक मिनिट बघितलं आपण लोकांच्या मनात काय भावना आहे, लोकांच्या मनात काय संताप आहे। पण एक गोष्ट आहे, लोकांच्या मनात जी भावना आहे ती ओळखूनच पाटील पाटील नेहमी समाजाच्या
मनोज दादा जरांगे हे नेहमी समाजाला विचारूनच भूमिका घेत असतात। आतापर्यंत सुद्धा आपण बघितलं की मनोज दादा जरांगे यांनी समाजाला विचारून भूमिका घेतलेले आहेत। आता समाजाची भूमिका काय आपल्याला थोडक्यात कळालेली आहे, काही दिवस राहिलेले आहेत, यानंतर मनोज दादा जरांगे काय भूमिका घेतील पाहावं लागेल। मात्र आजचा नारायणगड मात्र मराठा आणि 18 पकड जातींनी पूर्णपणे फुलून गेलेला आहे। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, नारायणगड।